मराठी सिने इंडस्ट्रीत या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, या सगळ्याचा आढावा आजच्या टॉप 10 न्यूज मधून घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटला. सुभाष घई आणि मुक्ता आर्ट्स लिमिटेड प्रस्तुत, अमोल शेडगे लिखित आणि दिग्दर्शित विजेता सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. मिलिंद लेले दिग्दर्शित एबी आणि सीडी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. या सिनेमातून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा 13 मार्च 2020 ला प्रदर्शित होईल. प्रियंका बॅनर्जी लिखित आणि दिग्दर्शित देवी या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ही मल्टी स्टारर्स शॉर्ट फिल्म असून मराठी तसेच हिंदी मधील अभिनेत्री या फिल्म मध्ये एकत्र बघायला मिळणार आहेत. नेबर्स या आगामी सिनेमाचा टीझर रिलीज झाला. या सिनेमात चेतन चिटणीस आणि कृतिका गायकवाड हे मुख्य भूमिकेत असून या सिनेमाचं दिग्दर्शन विनय श्रीरंग घोलप यांनी केलंय. वाजो या बँड बाजा या सिनेमाचा टीझर समोर आला असून या सिनेमात समीर धर्माधिकारी, मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर, कांचन पगारे हे आणि बरीच कलाकार मंडळी एकत्र दिसत आहेत. सध्या मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या आयुष्यावर देखील लवकरच बायोपिक येणार असल्याची चर्चा जोर धरली आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री रिचा चड्डा दिसणार आहे अशी बातमी देखील सध्या सगळीकडे पसरली आहे. ही चर्चा रगण्यामागचं कारण आहे एक फॅनमेड फोटो. बघूया तो फोटो कोणता आहे. अभिनेत्री श्रिया पिळगावकर लवकरच हाती मेरे साथी या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा जंगल वाचवण्याचा मोठा संदेश देऊन जात आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. या सिनेमात श्रिया राणा दगुबट्टी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करते. टिकटॉकचे व्हिडिओ करण्याच्या नादात अनेक तरुण आपला जीव गमावतात. यामुळेच अभिनेता रितेश देशमुखने प्रतिक्रिया व्यक्त करत टिकटॉक व्हिडिओ बनवताना काळजी घ्यायचा सल्ला सगळ्या टिकटॉकर्सला दिलाय. अभी अभी मैंने न्यूज पे देखा की एक लड़का टिकटॉक व्हिडिओ बनाते बनाते ट्रेन से गिर गया और उसकी जान चली गई. जरा सोचिए, इस वक्त उसके परिवार पे, माता पिता पे, भाई बहन पे, दोस्तों पे क्या गुजरी होगी. ईमेल फीमेल या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. बघूया त्याची एक झलक. लवकरच आपली लव्ह स्टोरी हे व्हिडिओ पॅलेसचं नवीन गाणं भेटीला येत आहे. या गाण्यात भूषण प्रधान आणि पल्लवी पाटील ही फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. तर ही होती या आठवड्याची मनोरंजन विश्वाची खबर बात. अशाच खास आणि ताज्या बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.